कोल्हापूर जिल्ह्यातील दुर्गम वाड्यावस्त्यांवरील सोयी सुविधांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे, कारण गरोदर महिलेला उपचारासाठी चक्क बांबूच्या डालाच्या पाण्यामधून न्यावं लागलेल्या राधानगरी तालुक्यातल्या वासनोलीपैकी जोगेवाडी धनगर वाड्यावरची ही घटना आहे। भर पावसात महिलेचा जीव वाचवण्यासाठी धनगर वाड्यावरील लोकांची कसरत पाहायला मिळाली आणि गेल्या 3 दिवसांपासून राधानगरी परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि पावसामुळे धनगर वाड्यावरील कच्च्या रस्त्याची ही दुर्दशा झालेली आहे आणि आरोग्य सुविधा नसल्याने नागरिकांच्या जीवाशी इथे खेळही खेळला जातोय। गरोदर महिलेला बांबूच्या पाण्यातून अशा पद्धतीने न्यावं लागलेलं आहे आणि आपण पाहू शकतो ही दृश्य कोल्हापुरातून। छोटी छोटी खेडी जे असतात त्या ठिकाणी अशा पद्धतीने आरोग्य सुविधा नसल्यामुळे या महिलेला अशा पद्धतीने नेलं जातंय। भंडाऱ्याची उधळण म्हणजे पर्यटकांना लोणावळ्यातल्या निसर्गही सध्या आकर्षित करू लागलाय, मात्र कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून पर्यटकांना बंदी घालण्यात आली आणि ती अद्याप कायम आहे, तरी देखील अनेक पर्यटक हे गर्दी करू लागले। टायगर पॉइंटवर सर्वत्र धुक्याची चादर पसरल्याचं चित्र आहे आणि हाचाच आनंद लुटण्यासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक इथे दाखल झालेत। पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या माथेरानमधला पर्यटन व्यवसाय लवकरच खुला होण्याच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत। रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी तसे संकेत दिलेत। माथेरानचा पर्यटन व्यवसाय सुरू करण्यास परवानगी मिळावी याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर करण्यात आला असून मुख्यमंत्र्यांना देखील विनंती करण्यात आल्याचं आदिती तटकरे यांनी सांगितलं। मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी तूर्तास मुंबईत लेवल 3 निर्बंध कायम राहणार आहेत। लोकल प्रवासासाठी सामान्य प्रवाशांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे। सर्व गोष्टींचा विचार करूनच टप्प्याटप्प्यात निर्बंध हटवण्यात येतील अशी माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे। पुण्यात आज आणि उद्या कडक लॉकडाऊन असेल। पुणे मनपानं नवी नियमावली लागू केली आणि त्यानुसार शनिवार रविवार केवळ अत्यावश्यक सेवांनाच मुभा असेल। नव्या निर्बंधांनुसार पुण्यात शनिवार रविवार दुकानं मॉल्स सलून्स बंद राहणार आहेत, तर रेस्टॉरंट्स बार फूड कोर्टमधून शनिवारी आणि रविवारी फक्त पार्सल सेवा उपलब्ध असेल। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे खेड तालुक्यातल्या जगबुडी नदी आणि नारंगी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। जगबुडी नदीचं पाणी खेडच्या मटण मार्केटपर्यंत पोहोचलंय। नारंगी नदीचं पाणी सुर्वे इंजिनिअरिंग जवळ आल्यानं खेड दापोली मंडणगड पन्हाळ जे महामार्गावरची वाहतूक सध्या ठप्प झाली आहे। पावसामुळे चिपळूण गुहागर तालुक्यातील सखल भागात पुन्हा एकदा पाणी साचलं। चिपळूण परिसरातील मच्छी मार्केट जुना बाजार फुल नाईक कंपनी ह्या परिसरामध्ये पाणी भरलेलं आहे। वशिष्ठी नदी आणि शिव नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता आहे। सकाळपासूनच पावसानं इथे विश्रांती घेतली आहे। बातमी मागची बातमी म्हणजे